काही जण माझ्यावर टीका करतात, टिंगलटवाळी करतात, मला त्याचं काही घेणं देणं पडलेलं नाही. आपण आपलं काम करत राहायचं, आपण लोकांशी विश्वासाने राहायचं, लबाडी करायची नाही, लोकांना फसवायचं नाही. आज मात्र महाराष्ट्रात काही लोक कारण नसताना लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. काही काही जण त्याला विरोध करतात, त्याच्यामध्ये सांगतात हे काही चुनावी जुमला आहे. आम्ही कधी चुनावी जुमला केला नाही. मोर्चा या ऐतिहासिक आध्यात्मिक भूमीत जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या तमाम माझ्या मायमाऊलींचं, माझ्या बहिणींचं, माझ्या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, तरुण मित्रांचं, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. तसंच इथं येण्यापूर्वी आम्ही एका पाणी पुरवठा योजनेचं देखील उद्घाटन त्या ठिकाणी केलं. बरेच दिवस तुमची सगळ्यांची मागणी होती, ती मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी पुढाकार घेऊन पूर्णत्वाला नेली आणि आज त्याचं उद्घाटन झालं. तसंच भूमिगत गटाराचं देखील आपल्याला भूमिपूजन करायचं होतं. मोहोळ एक महत्वाचं सोलापूर शहरात, सोलापूर जिल्ह्यातलं शहर, माझ्या पुणे सोलापूर हैदराबाद हायवेवर असणारं शहर, आणि त्याच्यामुळे इथं सुधारणा झाल्या पाहिजेत, इथं सुविधा मिळाल्या पाहिजेत, इथल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्याकरता मागे राजन पाटलांनी आवाहन केल्यानंतर तुम्ही यशवंताला निवडून दिलं आणि मग यशवंतांनी गेल्या 5 वर्षांमध्ये मागं वळून न पाहता सातत्याने मोहोळ विधानसभा मतदारसंघ आणि मोहोळ शहर या सगळ्याचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास हा त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारला आणि बरेच वर्ष 129 कोटी रुपयांची नगर परिषदेची भूमिगत गटारची बांधणी कणबी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मोहोळकरांना फिरत असतो. जर एखाद्या शहराचा व्यवस्थित विकास करायचा असेल तर पहिल्यांदा अंडरग्राऊंड ड्रेनेज तिथं करावं लागतं. त्याच्याशिवाय डासांचा आणि इतरांचा प्रादुर्भाव कमी होत नाही आणि मग त्याच्यानंतर बाकीचे रस्ते आणि इतर सुविधा गट आपण त्या ठिकाणी करत असतो. ते काम आता 129 कोटी रुपयांचं आपण हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याचा शुभारंभ आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झाला. खरं तर मी ह्या विविध विकास कामाच्या निमित्तानं सर्व मोहोळकरांचं, यशवंत मानेंचं, राजन पाटलांचं आणि बाकीच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. यापुढे देखील मोहोळकरांना कोणत्याही प्रकारचा निधी किंवा निधीची कमतरता मी भासू देणार नाही अशा प्रकारचा शब्द देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मोहोळ आणि बारामती काही फार लांब नाही आहे. मी शब्दाचा पक्का आहे. गेले 35 वर्ष माझ्या महाराष्ट्राने, माझ्या सोलापूर जिल्ह्याने आपण सर्वांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं, भरभरून आशीर्वाद दिले, भरभरून भरभक्कम पाठिंबा दिला आणि आम्ही देखील मिळालेल्या पदाचा आणि मिळालेल्या संधीचा वापर हा आपल्या भागातल्या जनतेचा विकास करण्याच्या करता कसा करता येईल याच करता मी सतत प्रयत्न करत असतो. सकाळी 6 उठून कामाला सुरुवात करत असतो. काही जण माझ्यावर टीका करतात, टिंगलटवाळी करतात, मला त्याचं काही घेणं देणं पडलेलं नाही. आपण आपलं काम करत राहायचं, आपण लोकांशी विश्वासाने राहायचं, लबाडी करायची नाही, लोकांना फसवायचं नाही, लोकांची दिशाभूल करायची नाही. अशा प्रकारचं मला खूप जण सांगतात, दादा तुम्ही फार स्पष्ट बोलता, मग लोक नाराज होतात. नाराज जर झाला तरी नंतर त्याला कळतं की अजित पवार सांगत होता तेच खरं होतं. उगीच हेलपाट्यावरही त्याला मारायचं, त्याच्याऐवजी खरंच सांगून त्याला दुसऱ्या कामामध्ये कसं पाठपुरावा करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न हा मी करत असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, या तमाम महापुरुषांना, महामानवांना मी त्या ठिकाणी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो.
स्वर्गीय बाबूराव पाटीलांना यांना देखील मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। या सगळ्यांनी मिळून आपापल्या कारकिर्दीमध्ये या देशाला या राज्याला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सरकारमध्ये आहे। बरेच जण मला विचारतात की दादा तुम्ही सरकारमध्ये कसं काय गेला। आम्ही विकासाच्या करता गेलो, आम्ही काम करण्याच्या करता गेलो। आता जवळपास 3,500 कोटीची कामं माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात यशवंत माने करू शकला, राजन मालकांच्या मदतीमुळे करू शकला, त्यांच्या आशीर्वादामुळे करू शकला, त्याला कारण आम्ही सरकारमध्ये होतो। पहिले 2.5 वर्ष मी सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या होतो। उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये असताना आम्ही आमची विचारधारा सोडली नाही। शिवसेनेची विचारधारा काय, राष्ट्रवादीची काय, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन आम्ही सगळेजण पुढे चाललेलो आहे। आज देखील मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांची शिवसेना यांच्याबरोबर सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असला तरी आपण सेक्युलर विचारधारा सोडलेली नाहीये। माझी मोहोळच्या तमाम माझ्या अल्पसंख्याक समाजाला सर्व जाती धर्माच्या लोकांना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना सगळ्यांना आव्हान आहे की जो हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना जातीय सलोखा ठेवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये झालं त्याच रस्त्याने आपण पुढे गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। त्याच्यामुळे कुठलाही धर्म, कुठलीही जात, कुठलाही पंथ हा एकमेकाचा आकस करत नाही, एकमेकाचा दुस्वास करत नाही, एकमेकाच्या बद्दल अतिशय विषारी अशा प्रकारची भाषा वापरत नाही। आज मात्र महाराष्ट्रात काही लोक कारण नसताना लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात। मोहोळचा प्रश्न खरा काय, इथला शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे, इथल्या 10 गावांच्या संदर्भातला प्रश्न त्या ठिकाणी आहे, इथल्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातले प्रश्न आहेत। हे प्रश्न महत्वाचे आहेत का इतर प्रश्न महत्वाचे आहेत ह्याची देखील कुठेतरी जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे। अरे इथं तरुण तरुणींच्या हाताला आपण काम दिलं पाहिजे, त्यांच्याकरता चांगली कारखानदारी कशी माझ्या मोहोळच्या परिसरामध्ये येईल याकरता प्रयत्न केला पाहिजे। आज थोडासा काल पाऊस झाला, अडचण झाली, मला हे सगळे सांगत होते की दादा आम्ही हा मंडप टाकायचा प्रयत्न करत होतो परंतु आम्हाला वेळ कमी मिळाला, त्याच्यामुळे आम्हाला गैरसोय झाली। मलाही हेलिकॉप्टरने यायचं होतं, मी बरोबर मी आणि सुनील तटकरे 8:30 चिपळूणमधनं निघालो परंतु मध्ये मला बारामतीला जरा थांबावं लागलं कारण जिथं हेलिपॅड होतं तिथं उतरू शकणार नाही, मला शेवटी सोलापूरला जावं लागलं आणि उलटं यावं लागलं। शेवटी ह्या भागातले प्रश्न काय, आम्ही येतो म्हणजे काहीतरी मजा अजा करायला येत नाही, काहीतरी मिरवणुका काढायला आणि जल्लोष करायला येत नाही। इथं आल्यानंतर आम्ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं गेल्या अर्थसंकल्पामध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाला कोणत्या योजना दिल्या, माझ्या मायमाऊलीला कोणत्या योजना दिल्या, माझ्या तरुण तरुणींच्या करता काय केलंय, माझ्या बळीराजाच्या करता काय केलंय हे सांगायला नको। काही काही जण त्याला विरोध करतात, त्याच्यामध्ये सांगतात हे काही चुनावी जुमला आहे, आम्ही कधी चुनावी जुमला केला नाही।